रशियातल्या कझान इथं सुरू असलेल्या सोळाव्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पूर्ण सत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संबोधित केलं नव्या स्वरूपातलं ब्रिक्स जगातल्या चाळीस टक्के लोकसंख्येचं चा आणि सुमारे तीस टक्के अर्थव्यवस्थेचं प्रतिनिधित्व करत आहे नव्या स्वरूपातल्या ब्रिक्सची अर्थव्यवस्था तीस ट्रिलियन डॉलर्सपेक्षाही जास्त मोठी असल्याचं पंतप्रधान म्हणाले नए स्वरूप में ब्रिक्स 30 ट्रिलियन डॉलर से भी ज्यादा बड़ी इकोनॉमी है हमारे आर्थिक सहयोग को बढ़ाने में ब्रिक्स बिजनेस काउंसिल और ब्रिक्स विमेन बिजनेस अलायंस की विशेष भूमिका रही है इस वर्ष ब्रिक्स के अंदर डब्ल्यूटीओ रिफॉर्म्स ट्रेड फैसिलिटेशन इन एग्रीकल्चर, रेजिलिएंट सप्लाई चेन्स ई e कॉमर्स और स्पेशल इकॉनॉमिक जो सहमति बनी है उससे हमारे आर्थिक सहयोग को बल मिलेगा आर्थिक सहयोग वाढवण्यासाठी ब्रिक्स व्यवसाय परिषद आणि ब्रिक्स महिला व्यवसाय आघाडीची महत्वाची भूमिका राहिल्याचं त्यांनी नमूद केलं न्यू डेव्हलपमेंट बँकेला मागणी आधारित तत्वावर काम सुरू ठेवणं आवश्यक असून बँकेचा विस्तार करताना दीर्घकालीन वित्तीय स्थैर्य आणि बाजारपेठ प्रवेश सुलभता सुनिश्चित करण्याला प्राधान्य राहायला हवं असंही ते म्हणाले भारताकडून घेतलेला रेल्वे संशोधन नेटवर्क उपक्रम ब्रिक्स देशांमध्ये लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी संपर्क व्यवस्था वाढवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं त्यांनी सांगितलं हवामान बदल मुद्द्याला ब्रिक्स देशांचं प्राधान्य राहिलं असून भारतातही हरितवृद्धी पर्यावरणाला अनुकूल पायाभूत सोयीसुविधा यावर भर देण्यात येत आहे आंतरराष्ट्रीय सौर आघाडी मिशन लाईफ एक पेड मा केनाम यासारखे उपक्रम भारतानं हाती घेतले असून ब्रिक्स देशांनी या उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं भारतात बहुआयामी संपर्क व्यवस्थेसाठी गतिशक्ती पोर्टल तयार करण्यात आलं असून संदर्भातले अनुभव सामायिक करण्यासाठी भारताला आनंदच होईल असं पंतप्रधान म्हणाले ब्रिक्स अंतर्गत सहयोग वाढवण्यासाठी भारत कटिबद्ध आहे ब्रिक्स देशांची विविधता आणि बहुपक्षीयतेवर आपला दृढ विश्वास हेच आपलं सामर्थ्य आहे हे सामर्थ्य आणि मानवतेवरचा दृढ विश्वास आपल्या भावी पिढीच्या समृद्ध आणि उज्ज्वल भविष्याला आकार देण्यासाठी मदत करेल असं पंतप्रधान म्हणाले ब्रिक्सचे पुढचे अध्यक्ष म्हणून ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला यांना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या